वळूया पुढील बातमीकडे. एनडीए आघाडीकडून वंचित आघाडीला सहभागासाठी निमंत्रण पाठवलं जाणार असल्याचं बोललं जात आहे. याबाबत उद्धव ठाकरेंशी संवाद सुरू आहे असं सुप्रिया सुळेंनी म्हटलंय. पाहूया हा रिपोर्ट. विरोधकांच्या इंडिया आघाडीमध्ये वंचित सामील होणार का याबाबतच्या चर्चा सुरू झाल्या. इंडिया आघाडीकडून वंचित आघाडीला निमंत्रण दिलं जाईल का या प्रश्नावर त्यांचं स्वागतच असेल आणि निमंत्रणाबाबत उद्धव ठाकरे राहुल गांधींमध्ये संवाद सुरू असल्याचं सुप्रिया सुळेंनी म्हटलंय. हो अर्थातच त्यांचं स्वागतच होईल. निमंत्रण माननीय उद्धवजी त्यांच्या कॉन्टॅक्ट मध्ये आहेत, त्यांच्याशी चर्चा चाललेली आहे, राहुल गांधींची आणि त्यांची भेट झालेली आहे. काही दिवसांपूर्वी इंडिया आघाडीमध्ये सामील होण्याची आमची इच्छा आहे, मात्र काँग्रेस आणि राष्ट्रवादी नावाचा भटजी जोपर्यंत तारीख काढत नाही तोपर्यंत बोलणी होणार नसल्याचं प्रकाश आंबेडकर म्हणाले होते. दोन भटजी आहेत, लग्नाची तारीख न निघायला तिथे असायला दोन भटजी आहेत. एक भटजी जो आहे तो काँग्रेस आहे आणि दुसरा भटजी जो आहे तो NCP आहे. आता शिवसेनेने त्या भटजीकडून तारीख मागितली पाहिजे. ते दोन्ही भटजी शिवसेनेला सेटलमेंटची तारीखच देत नाही आहे आणि ते देत नसल्यामुळे आमचं लग्न होत नाही अशी परिस्थिती आहे. दोन जण लग्नाला उत्सुक असतील आणि भटजी अडथळे करत असतील तर पळून जाऊन लग्न करणं हाच त्याच्यावरचा पर्याय आहे. महाराष्ट्रात सर्वजण एकत्रित जर आले तर निश्चित त्याचा फायदा होईल आणि त्याबाबतीत डॉक्टर प्रकाश आंबेडकर यांची भूमिका जर सकारात्मक असेल तर त्याचं स्वागतच केलं पाहिजे. त्याबद्दल आम्हाला सर्वांनाच एकसंघ करायचं आहे आणि ही आमची भूमिका आहे. त्यात कुणाला टाळणं ही आमची किंवा काँग्रेसची भूमिका असेल असं मला वाटत नाही. 2022 ऑक्टोबर महिन्यात युतीच्या चर्चांची सुरुवात झाली तेव्हा आम्ही एकतर शिवसेना किंवा काँग्रेससोबत युती करू, राष्ट्रवादीशी नाही अशी भूमिका वंचितची होती. विघाते ठाकूर पक्षाचे जे अध्यक्ष आहेत त्यांनी भूमिका अशी मांडली की आम्ही युती करण्याची वेळ आली तर आम्ही काँग्रेस किंवा NCP काँग्रेस किंवा शिवसेना यांच्याबरोबर युती करू. ते आम्ही आता मागे फिरू शकतच नाही ना, कारण का पब्लिकली आम्ही भूमिकाच घेतलेली आहे. 23 जानेवारी 2023 ठाकरेंसोबत वंचितची युती झाली, त्यावेळी काँग्रेस आणि राष्ट्रवादी दोघांचं स्वागत करू असं प्रकाश आंबेडकर म्हणाले. ते आता असं जे आहे ते आम्ही दोघंच एकत्र आलेलो आहोत. काँग्रेसनी त्याला अजून असताना स्वीकारायचं आहे, स्वीकारतील अशी मी अपेक्षा करतो. शरद पवारांचा आणि आमचा असताना फार जवळचं शक्य होतं, किती होतं हे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. पण ह्या आघाडीमध्ये ती येतील अशी आम्ही असताना अपेक्षा करतो किंवा त्यांना असताना आम्ही विनंती करतो. मात्र 2 दिवसानंतर महाविकास आघाडीचा भाग होण्याची माझी इच्छा नसल्याचंही वंचितनं म्हटलंय. तुम्ही महाविकास आघाडीचा एक भाग झाला? नाही, माझी होण्याची इच्छा नाही. तुम्ही महाविकास आघाडीचा एक भाग झाला? नाही, अजून नाही झालोय आणि माझी होण्याची इच्छा नाही. नंतर 21 फेब्रुवारीला काँग्रेस आणि राष्ट्रवादी वंचितला महाविकास आघाडीमध्ये घेत नसल्याचा दावा प्रकाश आंबेडकरांनी केला. राष्ट्रवादी आणि काँग्रेस हे वंचित बहुजन आघाडीला त्यांच्या महाविकास आघाडीमध्ये घेत नाही अशी परिस्थिती आहे. आम्ही जायला तयार आहोत. 5 मे रोजी उद्धव ठाकरेंनी महाविकास आघाडी म्हणजेच काँग्रेस राष्ट्रवादीच्या नादाला लागू नये असा सल्ला आंबेडकरांनी दिला. शिवसेनेच्या नेत्यांना मित्रांना आम्ही असताना सांगतो, महाविकास आघाडीच्या नादी लागू नका. काँग्रेसवाल्यातलं वरचं नेतृत्व सुद्धा अडकले, राष्ट्रवादीचं कुटुंब अडकले अशी परिस्थिती. त्याच्यामध्ये तुमचा बळी जाऊ देऊ नका एवढं फक्त लक्षात घ्या. इंडिया आघाडीच्या स्थापनेनंतर 1 ऑक्टोबरला इंडियामध्ये जाण्याची आमची इच्छा आहे, मात्र काँग्रेस राष्ट्रवादी नावाचे दोन भटजी बोलणी होऊ देत नसल्याचं आंबेडकरांनी म्हटलंय. दोन भटजी आहेत, लग्नाची तारीख न निघायला तिथे असायला दोन भटजी आहेत. एक भटजी जो आहे तो काँग्रेस आहे आणि दुसरा भटजी जो आहे तो NCP आहे. 3 ऑक्टोबरला जर काँग्रेस राष्ट्रवादी आमच्यावर बी टीमचा आरोप करत असेल तर मलाही तोंड उघडावं लागेल असा इशारा त्यांनी दिला. नालायक काँग्रेसवाले आणि NCP वाले पुन्हा असणारा बी टीमचा असणारा काढतात आहेत
त्यांना एवढंच फक्त सांगतोय की मी जर माझं तोंड उघडलं तर तुम्ही कुठेही राहणार नाहीत एवढं लक्षात घ्या. निमंत्रणावरून रखडलेल्या चर्चेला कधी मुहूर्त मिळेल हे पाहणं महत्वाचं आहे. निमंत्रण मिळाल्यानंतरही जागा वाटप हा मुद्दा सर्वात कळीचा असेल. दाव्यांनुसार 2019 निवडणुकीत वंचित आघाडीमुळे काँग्रेस राष्ट्रवादीला 32 जागांवर फटका बसला. 2019 विधानसभेमध्ये काँग्रेस राष्ट्रवादीचे 32 उमेदवार असे होते ज्यांचा भाजप उमेदवारांनी 5 ते 10 हजारांनी पराभव केला. त्याच 32 जागांवर वंचितच्या उमेदवारांनी 10 हजारांपेक्षा जास्त मतं घेतली होती. 40 गावात भाजपच्या मंगेश चव्हाणांनी राष्ट्रवादीच्या राजीव देशमुखांना 3998 मतांनी पराभूत केलं. हे तर वंचितच्या उमेदवारानं 38 हजार मतं घेतली. बुलढाण्यामध्ये शिवसेनेच्या संजय गायकवाडांनी काँग्रेसच्या हर्षवर्धन सकपाळांना 36,228 मतांनी पराभूत केलं. इथं वंचितला 41,173 मतं मिळाली. चिखलीमध्ये भाजपच्या श्वेता महालेंनी काँग्रेसच्या राहुल बोंद्रेंना 6,688 मतांनी पाडलं. इथं वंचितनं 9,605 मतं घेतली. अकोटमध्ये भाजपचे प्रकाश भारसाखळे काँग्रेसच्या संजय बनसोड्यांना 20,798 मतांनी हरवलं. इथं वंचितला 41,139 मतं मिळाली. पैठणमधून शिवसेनेचे संदीपान भुमरेंनी राष्ट्रवादीच्या दत्तांतरे गोर्डेंचा 14,074 मतांनी पराभव केला. इथं वंचितला 20,564 मतं मिळाली. खामगावात भाजपच्या आकाश फुंडकरांनी काँग्रेसच्या ज्ञानेश्वर पाटलांचा 16,703 मतांनी पराभव केला. इथं वंचितला 25,879 मतं मिळाली. याशिवाय अकोला पश्चिम, अकोला पूर्व, मूर्तिजापूर, वाशिम, धामणगाव, नागपूर दक्षिण, बल्लारपूर, चिमूर, यवतमाळ, अर्णी, किनवट, नांदेड उत्तर, जिंतूर, फुलंब्री, उल्हासनगर अशा ठिकाणीही शिवसेना भाजपनं जितक्या मतांनी काँग्रेस राष्ट्रवादीला पराभूत केलं त्याहून जास्तीची मतं वंचितनं खेचली होती. विधानसभाच नाही तर लोकसभेतही वंचितचा फटका बसल्याचा दावा आघाडीनं केला होता. आकडे पाहिले तर सांगलीमध्ये भाजपच्या संजय काकांनी काँग्रेसचे विशाल पाटील यांना 1,64,352 मतांनी पाडलं. इथे तेव्हा वंचितमध्ये असणाऱ्या गोपीचंद पडळकरांनी 3,00,234 मतं घेतली. नांदेडमध्ये भाजपच्या प्रतापराव पाटील चिखलीकरांनी अशोक चव्हाणांचा 40,000 पराभव केला. इथं वंचितच्या यशपाल भिंगेंनी 1,66,000 मतं घेतली. परभणीमध्ये शिवसेनेच्या संजय जाधवांनी राष्ट्रवादीच्या राजेश विटेकरांना 42,000 पाडलं. वंचितला इथं 1,49,000 मतं होती. हातकणंगलेत शिवसेनेच्या धैर्यशील मानेंनी राजू शेट्टींचा 96,000 मतांनी पराभव केला. वंचितच्या असलम सय्यद यांना इथं 1,23,000 मतं होती. लोकसभेमध्ये तब्बल 8 जागा अशा होत्या जिथे काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे उमेदवार जितक्या मतांनी पडले त्यापैकी काही ठिकाणी जवळपास दुप्पट आणि काही ठिकाणी सरासरी 15,000 जास्त मतं वंचितला मिळाली. आता वंचित आघाडीची ठाकरेंच्या शिवसेनेसोबत युती आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादी फुटल्यानंतर अनेक जागांवर पोकळी तयार झाली आहे. त्यामुळे याच पोकळीतून जागा वाटपाचा मार्ग काढला जाऊन वंचितला इंडिया आघाडीत सामील केलं जाईल का की मग 2019 प्रमाणेच या फक्त चर्चाच ठरतील हे पाहणं महत्वाचं आहे. ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.